जय महाराष्ट्र. मी मीना कंबळी, शिवसेना नेता, महाराष्ट्र राज्य. राजकारणात महिलांनी निश्चितच आलं पाहिजे ह्या मताची मी आहे. कारण शेवटी स्त्री म्हटलं की तिच्यावर अबला, स्त्री म्हणजे अबला अशी प्रत्येकाची मनस्थिती असते. तर ती राजकारणात आली पाहिजे. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार एखादी स्त्री पुरुषांपर्यंत सांगू शकत नाही. परंतु एखादी महिला लोकप्रतिनिधी असेल, एखाद्या पक्षाची पदाधिकारी असेल, तर निसंकोचपणे ती आपलं तिच्याकडे आपल्यावर जो काही अन्याय झाला, अत्याचार झाला किंवा तिला कुठली मदत हवी असेल, तर ती निसंकोचपणे त्या महिलेपुढे सांगू शकते. आणि म्हणून स्त्रीने राजकारणात आलं पाहिजे ह्या मताची. मी गेली 45 वर्ष बाळासाहेबांचे विचार ऐकून ह्या पक्षात सामील झाले वयाच्या 21व्या वर्षी. आणि तेव्हापासून आज तागायत मी शिवसेना महिला आघाडीचं काम करत आलेली आहे. पक्षाचे मी अनेक चढ उतार पाहिलेले आहे. परंतु कधीही खचून न जाता येणाऱ्या संकटाला खंबीरपणे पाय रोवून मी उभी राहिलेली. मी सुरुवातीला एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून ह्या पक्षात सामील झाले. त्याच्यानंतर मी महिलांचं नेतृत्व करण्यासाठी दक्षिण मुंबईतील उमरखाडी विभागात मी पक्षाची महिला शाखा प्रमुख म्हणून गेली 7 वर्ष मी महिला शाखा प्रमुख म्हणून काम केलं. माझं काम पाहून आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेनेची रचना वाढवावी, जशी पुरुषांची रचना आहे त्याप्रमाणे महिलांची रचना करावी म्हणून 1992 साली 3 डिसेंबर 1992 साली महिला विभाग प्रमुख करायचे म्हणून त्यांची ती संकल्पना त्यांनी त्यावेळेला जाहीर केली. आणि दक्षिण मुंबईची विभाग प्रमुख म्हणून प्रथमच त्या ठिकाणी माझं नाव बाळासाहेबांनी माझ्या नावाची शिफारस करून मी 3 डिसेंबर 1992 सालापासून दक्षिण मुंबईची विभाग प्रमुख म्हणून काम करत होते. हे काम करत असताना मी माझं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आणि 20-22 वर्ष मी विभाग प्रमुख म्हणून काम करत होते. आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांनी मला महिला उपनेत्या ठरवायची ज्यावेळी वेळ आली त्यावेळेला पहिलं नाव मीना कंबळी. हे त्या ठिकाणी 2 दिवसाचं अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनात माझं नाव जाहीर झालं. मला काही कल्पना नव्हती. अचानक साहेब म्हणाले की आज काही महिला नेत्यांची नावं आम्ही डिक्लेअर करणार आहोत आणि त्याच्याबरोबर काही पुरुषांची नावं डिक्लेअर करणार आहोत. मला कल्पना नव्हती. मी फक्त काम करत राहिली, सातत्याने काम करत राहिली. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, निवडणुकांची कामं, आंदोलनं, विविध क्षेत्रात सगळ्या क्षेत्रात मी अग्रेसर होती. माझ्या माहितीप्रमाणे माझ्यावर एक पुस्तकही लिहिलं गेलं होतं, डॅशिंग महिला शिवसेना म्हणून. त्याच्यात माझ्या नावाचा उल्लेख होता. मला हे कित्येक पत्रकारांनी सांगितलं, काही तुम्ही पाहिलं का? तर मी म्हटलं नाही. मग त्याच्यानंतर मी ते पुस्तक खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण मला काही मिळालं नाही. पण मी माझं काम करत राहिली सातत्याने. ज्या पक्षात मी 45 वर्ष इमानी इतबाने काम केलं त्या पक्षाने मला नेता केलं नाही, परंतु ज्या पक्षात मी प्रवेश केला त्या पक्षाच्या प्रमुखांनी, मुख्य नेत्यांनी मला एका क्षणाचाही विचार न करता मला नेता डिक्लेअर केला. हा माणसा माणसातील फरक आहे. आणि त्याच्यानंतर मी पक्षाचं काम सातत्याने करत आलेली आहे, आजही करते. आणि अनेक महिला मी घडवल्या, शेकडो लाखो महिला मी घडवल्या आहेत स्वतः. आजही आमच्या ह्या पक्षात ह्या सगळ्या महिला आहेत, उबाटामध्येही महिला आहेत सगळ्या. खूप आठवण करतात, फोन करतात, ताई तुमची खूप आठवण येते, तुम्ही गेलात पण तुमच्यासारखं प्रेम आम्हाला या ठिकाणी कोणी देत नाही आहे. म्हटलं ठीक आहे, चालायचं. अनेक उद्ध्वस्त झालेले संस्था मी जोडून दिलेले आहेत कोर्ट कचऱ्या न करता. अनेक घरात सासूसुनांची भांडणं मिटवून त्या आजही सासवासुना एकत्र राहत आहेत. वाटेत कधी भेटल्या तर मी आता अशा हजारो स्त्रियांचे आपण समस्या सोडवल्या. समोरून येतात, नमस्कार करतात, ताई ओळखलत का मला? तर मी म्हटलं आता ठीक आहे, कोण आपण? ताई तुमच्यामुळे आज मी संसारात सुखी आहे. म्हटलं आनंद आहे, तुम्ही सुखी आहात ना, हाच आनंद आहे. शिंदे सरकारने अनेक महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना राबवलेली आहे.
महिलांची जनधन योजना आहे, महिलांसाठी बेबी केअर किट योजना आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा महिला निवृत्ती योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, आता तर त्यांनी आनंदाचा शिधा चालू केलेला आहे. आणि मला आत्ताच कळलं की या ठिकाणी आनंदाच्या शिध्याबरोबर पुढील जो आनंदाचा शिधा येईल त्यावेळेला महिलांसाठी एक साडीसुद्धा त्या ठिकाणी दिली जाणार आहे. अनेक सण येतात त्यावेळी प्रत्येकाच्याच घरात दिवाळी होते असा प्रश्न नाही, पण अशा वेळेला आमच्या शिंदे सरकारांनी हा आनंदाचा शिधा देऊन सगळ्या गोरगरीब जनतेचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघण्यासाठी हे सगळे योजना त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. घरेलू कामगारांची योजना आहे, अनेक योजना आहेत. जेंडर बजेटच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी घरघंटी, शिलाई मशीन, रेफ्रिजरेटर, अनेक वस्तूंचं वाटप त्या ठिकाणी केलं जातं मुंबई महानगरपालिकेच्या जेंडर बजेटच्या माध्यमातून. सगळ्या महिलांना मी मनापासून शुभेच्छा देईन. सगळ्या महिलांनी स्वावलंबी व्हावं, परावलंबी अजिबात राहू नये, आपल्या कुटुंबाचा चांगल्या तऱ्हेने उद्धार करावा, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं. आणि आता जे आमचं सरकार आलेलं आहे ह्या महाराष्ट्रात, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा आमच्या सरकारला पाठिंबा देऊन पुन्हा या देशावर नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होतील त्यांच्या दृष्टीने सर्वांनी मतदान करावं. त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा या महाराष्ट्र राज्यावर भगवा फडकण्यासाठी, आमच्या शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी जास्तीत जास्त विधानसभा जागा निवडून याव्या असं मी सगळ्या महिलांना या ठिकाणी या निमित्ताने आवाहन करते.